सलाम मंडळी, मस्त होतं, केस बिस कापून झालेली आहेत आपली आणि दाढी पण एकदम भारी, काहीतरी नवीन लुक केलं भरपूर वर्षानंतर. आणि आता इथे रुपांश भाऊचे आमचे बघा हेअरस्टाईल सेम दोघाही केलेली आहे. इकडे अमोल असला म्हणजे काय विशेष आहे. जर गाणी आज जे हिट आहेत तर शुभम म्हात्रेचेच गाणी हिट आहेत. तर शुभम म्हात्रे कुठलं कुठलं गाणी तुझं हिट आहेत? शुभम म्हात्रेला दिलेले लव सॉन्ग, हा परमेश माझे फेरांची गाणी, हा अजून बोलायला गेलं तर लव सॉन्ग मध्ये वेस्टर्न गाणी बरेचसे हिट आहेत. हिरो बनो हिरो भाई म्हणा, त्या दिवशी हिरो नव्हता बनवला, त्या दिवशी हिरो बनवलेला. आज जाम दारी वाढले आणि इकडे बघा हे केसा किती वाढल्या. बघा आला आला पोपट आला पोपट आला. नाही 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 तो मोठा पोपट माहिती ना, सेफ्टीशी लांब असत. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर गाईज, जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर आताच जा सॅमिकल ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल करा तर सॅमिकल ऑफिशियल 281 आपली इंस्टाची आयडी आहे, जा आणि आताच फॉलो करा. तर चला गाईज, भरपूर दिवस झाले पम्मी गुरुकडे गेलो नाही, आज पम्मी गुरुचं दर्शन घेऊन येतो. आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा कारण की खूप सारा तुमचा सपोर्ट आहे आणि आपले गाणे तर येतच राहतील. आता इथे आंबे सुद्धा आहेत, आंबे घेऊन चाललो जरा बाहेर आणि चला. तर गाईस, मगाशी बोललो होतो की भरपूर दिवसानंतर आज मी पम्मी गुरुला भेटणार आहे. तर पहिला आपण इथे देवी आणि इकडे आमची पम्मी गुरु. नमस्कार. नमस्कार गुरु, कसे आहात? मी बरी आहे. भरपूर दिवसानंतर आलो आहे दर्शनाला. आई आधी माझ्या जगदंबा तुझे सगळे मनोकामना पूर्ण करो आणि तुझं नाव असंच वाढत जातो, जगाच्या पूर्ण कीर्ती तुझी वाढो. भगवती आधी माझ्या शक्ती मांढरच्या काळूबाई समोर तुझी प्रार्थना करते की भगवती ज्या इच्छेने आलेली आहे ती इच्छा पूर्ण करो. वाईट लोकांची कुणाची नजर बिजर असेल सगळी तुझी बाजूला होऊ दे आणि त्याच्या घरात सुख समृद्धी आरोग्य होऊ दे. आणि असा सगळ्यांचा रिजिस्टार म्हणून सगळ्या पूर्ण भारतामध्ये इंडियामध्ये फेमस होते एक रुपाश आणि एक सॅमी कालर म्हणून. ओम काळेश्वरी. चल, आज जशी बोललेल्या त्याप्रमाणे उत्तराखंडापासून संपूर्ण घटस्फोटच दिला पाहिजे अशा प्रमाणे करून घे. महाजगदंबा आधी माझी शक्ती माझी मांढरची काळूबाई माझी सत्व तत्वाची मूळ आधी मूळ पाषाणाची सत्व दाखव तत्व दाखव मूळ दाखव अक्षर दाखव पाषाण दाखव जगदंबे आणि त्या लेकराचं सगळं कार्य पूर्ण होईल. ओके, मांढरा सोडलेला काम तुझं फत्ते होणार आहे, काळजी करायची नाही. ओके, तर गाईस आता आम्ही गेलतो पम्मी गुरुजी तिकडून आलो. आता आम्ही आलेलो आहे कशी इंटरनॅशनल तुमचा मी बड्डे यावी फुगलावाला घेतल्या बघा कसं त्या फुगलावाला घेतले तर तुला काय झाला? मला काही नाही झालं, मी ब्लॉग मध्ये बोलता. वाईट तंदुरी खाशील का? तंदुरी नको. तुझे मुला मना काही खायला नाही भेटेल का माझ्या मुलं? तावरी मोठी तंदुरी कोण खेळ? तू नाही खाल्ल्या जरा बरा वाटेल, बरा वाटेल ना मला पण. अजून जेवायला का सांगायचं? कुठले सांगू? प्रॉन्स. ठीक आहे, सना पहिला कॉलेवारा खा तुझा. हा ठीक आहे, चाल. तू आली ब्लॉग बनवीस का नाही रे? म्हणून हा ना हे दोस झाले आपला दोस आता. नको इसको ना प्रॉन्स बिर्याणी बना. हा बस ना, बस करू रुपांश. तू आलेला तुला एपर आणले डायरेक्ट खायला द्यावी. आवरी वाटत तुझी साहेब यांचा पगार तूच देते का ना? मी काय म्हणता तुला चना कोळीवाडा आवरा का भट्ट? हा तेच असते एजन, ते तेच असत. तो चांगला टोळल्याला आपलेच जवळ येत. खाता ना भरणार ना भरणार
रुपांश याचं नाव माहित का कसलं कसलं पाचवीच पाचवीच कस ग करून दाखवत होत्या पाचवीच चालणं हा कस कस फुगवत नाही मग एक काम कर ना उद्या तूच कुकिंग च काम कर ना कसला बुकिंग चा कुकिंग कुकिंग संजय किचन मध्ये तूच कर ना कुकिंग दाबून खाणार आहे रुपांश बघा किती खाते हावरा तर चला काय सकाळी बोललो होतो घरातून निघताना की आज सलूनमध्ये जायचं आहे. आता आम्ही आलो डोंबिवली वेस्टला कॅनिटिव सलूनमध्ये आणि त्याचा बोर्ड काढले वाटते त्या साईडचा काढले या साईडचा आहे तो अमोल तिकडे फोनवर बोलतोय आता फोनच संपत नाही कधी. तर चला जातो आता मी आजमध्ये आणि आपली दाढी पण जास्त वाढले केसाबी वाढले काहीतरी नवीन हेअरस्टाईल करू आपण आणि रुपांश तर आजमध्ये बसले पहिलेपासूनच आम्ही आलोय कधी जरा फिरून बिरून आलो रुपांश काय हा काय रे गुस्सा आया क्या क्या रे तुने गाली दिया बोलतो उसको तुने दिया है यानी दिला ना रुपांश पर अमोल काय बोलतो आजकाल तुझ्या दुकानात नुसते नवीन नवीन माणसं दिसतात मना नाही पोपट गुस्से आले तुम्ही हिरवा हा गय अरे हिरवा पोपट जंगलात जंगलात अरे पळाली पोपट चल बाकी काय बोलतो आज भरपूर दिवसानंतर आलोय हिरो बनू हिरो बाई म्हणा त्या दिवशी हिरो बनवलेला बाई आज जाम दारी वाढले आणि इकडे बघा केसा किती वाढल्या बघा आला आला पोपट आला पोपट आला नाही 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 तो मोठा पोपट माहिती शेपटीशी लांब असत हा हाय गुड मॉर्निंग सगळ्यांनी विचार कसे एवढे लोक बघतात और कुछ नाही येत ओके ओके और मी काय बोलो सुन ना एक कोमल के इधर क्यों रखा है तूने अरे कोमलच येते अरे पण इथं तू आहेस कोमलला आली ना म्हणून जरी कोमलला तू इथे कुठे ठेवलीस हा हा हेअरस्टाईल करायला शिकू का मी बाबा ही फॉरेनरच्या अगोदर मला कसा शिवा दिसतो बघा आई कुठे आई 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 पडशील पडशील आई बोल आई आई कुठे पडशील पडशील आई कुठं आई कुठं सलाम मंडळी मस्त होत केस बिस कापून झालेली आहेत आपली आणि दारी पण एकदम भारी काहीतरी नवीन लुक केला भरपूर वर्षानंतर आणि आता इथे रुपांश भाऊचे आमचे बघा हेअरस्टाईल सेम दोघाही केलेली आहे इकडे अमोल असला म्हणजे काय विशेष हे तू कस बसलेस हा भाऊ इकडे भाऊ असा दिसतस अरे वा सेम र सेम आपले दोघांचे हा आता बरोबर दिसत इच्छू एकदम काय आणि मंडळी तुम्ही बघू शकता आमचे सलून मध्ये नवरीबाई आलेली नवरीबाई हे नवरी नटली न कालूबाई सुपारी फुटली खंडरायाच्या लग्नाला गो आले वराडी कोण 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 आलं माहितीये का वराडी
मी होतो, मॅक होता, रुपांज होतो ना, जे टेज व नुसती झोर नाचाची, इकडं कोमल नाच, तिकडं अमोल नाच, हा कावरी लाचत बाई बाई बाई, माझी साजी लावली म्हणजे काय मराठ मोल कर कमल के बाई डेंजर आहे बाकी नादच काही वेगळा. साडी विडी लावून बघा गाईस, तुम्ही बघू शकता एका सलून मध्ये एका आपली कालागीर मस्त एब्रो इब्रो कारी होती, साडी विडी लावून जरा ब्लॉग वगैरे घ्यायला पाहिजे होता मिनी. चला आपण तिकडे जाऊ. हो मॅम तिकडे चला चला, आपल्याला तो हिरवा पोपट जंगलात घ्यायचा आहे. गाईज लक्ष्मी नारायणचा जोरा बघा तुम्ही. अरे काय झालं, तुम्ही उठली का? अरे पाणी पिऊन घ्या, आता तिला माहिती आता हसायचं आहे. वही गजरं बिजरं लावून आले. अरे बाबा 30 रुपयाचा आणले हट्ट, हा 50 रुपयाचा आणले, 20 रुपये वाढवले. नवरा लागे तुझे बाजू आहेत, आवरा जीव. अरे मगाचे तिथं कोणचे बोलवत तुला, बघ सांगला ना मी फोन करू गप तू. तर चला आता आलेलो आपण लेडीज पार्लर मध्ये. अरे भाई म्हणजे असे केस काय चांगले भारी बनव ना भाई. हाय कोमल. हाय. आज काय होतं तुमच्या घरी? आमच्या घरी कार्यक्रम होता. कार्यक्रम होता, पण या कोमलला विचारला मी मगाशी, तर ती बोलते आमच्या घरी काहीच नाही. ही कोमल आणि इकडे अमोल आहे, ही कोमलचे असिस्टंट. ए अरे 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 पळाले पळाले, अरे लाजतान तरी कवर तुझे असिस्टंट. तू तू वाटत पैसे कमी देत. अरे यो बा यो भाई डेंजर माणूस इकडे बघ, या पिंजऱ्यानं पोपट बोले अशी वागती नवरी डोले ग भाई, पिसत डेंजर आहे ग, एक नंबर. नाद केला पण वाया गेला ना. हे तू रत्नागिरीची? सिंधुदुर्ग. आणि तू? मानगाव. आणि तू? बाय माझे तू रे डोंबिवली, सगळे डोंबिवलीलाच राहिले. अरे तसं नाही, गाव संभाजीनगर. संभाजीनगर म्हणजे काय बोलता? मराठवाडा. मराठवाडा. अरे तू? मराठवाडा. अरे बापरे. अरे नागिया तू कुठला? हेडूसनचा. ओके ओके गाईज, मी बी हेडूसनचा जाव. आता माझे अमोल कवा करशील स्पेशल बिशेल मसाज बिशाज? त्यांना बाजूला मसाज, हेड मसाज केली बाजूला करून जा स्पेशल. ठीक आहे चालेल, मग इथंच कर. तिथे करू ना? नको ना भाई. अरे तुला माहित ना मगाशी का झाले? करू द्या आपण सॉल्व्ह करू. अरे काय तुम्ही असे लास्ट आमच्या ब्लॉग मध्ये यायला? लाज वाटते. हिरवा पोपट रुपांश, हिरवा पोपट बघ, हिरवा पोपट बघ, हिरवा पोपट. अरे लगीन झाले, लगीन झाले तिचा. दोन पोर आहेत मा, दोन पोर आहेत ना मोलला, चार ना मोल सात गेल्यावर अजून लग्नाला वर्ष पण नाही झालं तुझे. हा अजून टाइम आहे आम्हाला भाई, टाइम आहे. तुम्ही पहिले पटपेटी आखी दान पेटी सगळा भरून ठेवाल, त्याच्यानंतर विचार कराल ना. पहिले पण कंगाल झाले. हा लोन आहे, लोन बिन फेडू. अरे लोन कसली? भावा लग्न लोन करली तुम्ही? अरे भाई अरे 7-12 एका त्यांना लगीन करा भाई. नाही कुठला 7 पण नाही 8 पण नाही, काहीच नाही. काय रे तू आपल्या इकडे गावा चालू लक्षील कवा लवकर तरी बी पैशात नाही, पैशातले दादा टाकेल. चल मग आपण पार्टनर मध्ये टाकू. टाकू ना नक्की ग, नंतर फिरू नको का? ठीक. चला मस्त फेशियल वगैरे केलेली आहे गाईज आता, आणि केस बघा नवीन स्टाईल काहीतरी केले एकदम भारी आहे. आणि अमोल सर सुद्धा आलेले आहेत सलून मध्ये. इकडे कोमल मॅडम आहे, त्यांच्या असिस्टंट. इकडे आमचे अमोल भाऊ आले, आणि इकडे आमची पिंजऱ्यानं पोपट बोले तशी वागती नवरी डोले. तर चला आता आम्ही एक रील बनवून घेतो, रील बनवल्याच्या नंतर आपण जाऊ आपल्या आपण घरी. हा केव्हा लाईट, नंबर लाईट आली आहे कडक. आणि कशी रील बनवायची? सामी सामी नाही सॅमी सॅमी त्यांचा टेलिव्हिजन होते त्यांचा मला माहित नाही. अरे असा कर तू करतय कंचा कंचा.
चला आता मस्त पैकी आपण आता ना एक रील्स बनवू आणि जाऊ. आणि खरं तुम्हाला जर नवीन नवीन हेअरस्टाईल करायची असेल, जर तुमच्या केसांवरती जर डिझाईन करायची असेल, कोणाला फेशियल केरेटिंग करायची असेल, बुटअप्स करायचं असेल, तर अमोलच्या टॅनिक स्टिक्स सलून मध्ये या नक्की. आणि कोमल इथे मेकअप आर्टिस्ट सुद्धा रेडी झालेली आहे आता. आणि कोणाला मेकअपचे जर ऑर्डर द्यायची असेल तर कोमलला ऑर्डर द्या. आणि इकडे टायनी टिप्स आमचे अमोल. अमोलचा नंबर का 86 89 82 89 51. आणि अशा प्रकाराने इथे कॉन्टॅक्ट नंबर आलेला आहे आणि तुम्ही कॉल करा. तर चला 89 82 89 19. ठीक आहे, तर चला आता आपण आपली रील्स बनवून घेऊ. आणि आपली इकडे कोमल, ही बघा कोमल, इथे दुसरे कोमल आहे. ही कोमल बिचारी भडकली कोण आहे. तर चला गाईस आता चाललो घरी. भरपूर वेळ झाला आणि एक ठिकाणी बर्थडेला सुद्धा जायचं आहे. तर बघू आता बर्थडेला जायला भेटतो का नाही. अमोल कसा वाटला मा हेअरस्टाईल, कशी आहे तू सांग कशी आहे. जाम भारी. फोटो एअरड्रॉप कर म्हणा. तुला आवडली बस झाली. अरे रूपांश कसा झाली तुझा. शुभम म्हात्रे नमस्कार. गाणं कसा आपला. तुला कसं रे आवरा सुस्त असं गाणी. तू 5-5 मिनिटांमध्ये आवरला भारी भारी गाणी लिहतस. हा आपला गाण्याचं नाव कधी द्यायचा. सातबारा पार्ट टू द्याव आपण. पण कसा ए पण कसा झुके गे नाही साला. ए रूपांचा ऐकूत गाण्यांचे ना. मस्त गाणी दे ना तू गायला त्याला. ए गणपतीचा गाणी दे ना त्याला गायला. मा एक नंबर गाईल तो. मा तू आताच देशील तर. हा तर गाईच शुभम म्हात्रे मोठे गावातला आहे आणि याचे वडील आमच्या सोबत असतात पालखीला. सेवेकरी असतात. पाण्याची सोय आम्हाला जे काय लागेल ते यांचे पप्पा सोय करतात. आणि जबरदस्त हा शुभम म्हात्रे आहे. जर गाणी आज जे हिट आहेत तर शुभम म्हात्रेचेच गाणी हिट आहेत. तर शुभम म्हात्रे कुठलं कुठलं गाणी तुझं हिट आहेत. शिवा म्हात्रेला दिलेले लव सॉन्ग, परमेश माझीचे फेरांची गाणी. हा अजून बोलायला गेलं तर लव सॉन्ग मध्ये वेस्टर्न गाणी बरेचसे हिट आहेत. हा का. प्रत्येक टॉपिक आपण करतो तसं काय नाही. नवीन नवीन. तर मग मी काय म्हणता या वर्षी गणपतीना काय विषय आपला. गणपतीला काहीतरी कडक करू. आता रिव्हील नाही करायचा डायरेक्ट. रिव्हील नाही करायचा पण धमाका काहीतरी आला नक्की. तर चला गाईस नक्कीच गणपतीना आपण नवीन काहीतरी घेऊन येऊ. आणि खरंच प्रशांत भोईरनी पण एक शब्द दिले का या वर्षी गणपतीना काहीतरी. शुभम म्हात्रेनी सुद्धा आपल्याला एक शब्द दिलेला आहे का या वर्षी गणपतीने काहीतरी. नक्कीच घेऊन येऊ आणि लवकरच तुमच्या भेटीसाठी एक नवीन गाणं घेऊन येत आहोत. पण त्याच्यामध्ये ऍक्टर कोण आहेत काय आहे ते काहीच सांगणार नाही. काय बोलतो बरोबर ना. आगे तर चल बाय. निकलताय हम लोग घर पे. चल भेटू. आणि चला गाईस चाललो आता घरी. ब्लॉग इथेच एंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय आगरी जय कोळी. सपोर्ट करा.